कारण वाढलं तर काळजी करू नको मी भाजपातच जाईन म्हणजे प्रश्नच मिटला पण राजन आज तुमच्या घरावरती ते आलेले आहेत उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादाराची काय हालत होईल ह्याचा सुद्धा त्यांनी विचार करून ठेवायला पाहिजे आणि आज मुद्दा म्हणून मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळीची गोष्ट सांगतो आपल्यापैकी किती जणांनी जाणता राजा पाहिलाय बाबासाहेब पुरंदरेंचा पाहिलं का नाही नवीन पिढीने बघितलेलं दिसत नाही मी तर म्हणेन एक जाणटा राजाचा कार्यक्रम इकडे ठेवा मुद्दा म्हणून ठेवा आता मुंबईमध्ये होतोय ज्यांना ज्यांना संधी मिळेल त्यांनी जाऊन पहा आम्ही तर शिवाजी महाराज होऊ शकत नाही त्यांच्या पायाची धूळ सुद्धा होण्याची आमची लायकी नाही पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही घोषणा देतो तेव्हा असं आम्ही मान बां, मानतो की मेलेला मुर्दा सुद्धा उठून उभारायला ही ताकद त्या तेजामध्ये पण ही ताकद कशी होती हे त्या जाणटा राजामध्ये जे दिले तो एक जो प्रसंग आहे तो म्हणून बघा अफजल खानाची स्वारी आली मग पुढे काय काय घडलं हे काय मला सांगत नाही बसायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यात एक जो प्रसंग दाखवलेला आहे तो फार बोलका आहे आणि तेच आज घडतंय की नाही तुम्ही बघा अफजल खानाची जेव्हा स्वारी आली सगळे देवळं बिवळं तुडवत निघाला तो घरदार बेचिराग करायचा आणि मग महाराजांचे जे सगळे सरदार होते मावळे होते पाटील होते त्यांना खलिते गेले की गप गुमान अफजल खानाला सामील व्हा नाहीतर कुटुंब कबिलांसह परिणामची परिणाम, परिणाम जे होतील ते भोगायला तयार राहा सगळ्यांना खलिते गेले त्याच्यात एक खलिता गेला कानोजी जे दे नाईक देशमुख पाच मुलं त्यांची तुमच्या पाचवी मुलांसह खानाला सामील व्हा महाराजांचे काही नातलग सुद्धा अफजल खानाला सामील झाले होते जसे आमचे झालेत कान्होजी जेदे नायकांच्या हातात तो खलिता पडल्यानंतर कान्होजी जेदे नायकांनी काय केलं अफजल खानाकडे नाही गेले पाचही मुलांना घेतला आणि थेट गडावरती महाराजांकडे गेले महाराज हा खलिता आलाय बघा अफजल खानाचा काय लिहिले खलित्यात त्यांनी सांगितलं असं असं लिहिलेलं आहे सामील नाही झाला तर कापला जाशील तेवढ्यात बातमी आली खंडोजी खोपडा गेला तिकडे हीच वेळ आहे खंडोजी खोपडे कोण आणि कान्हजी जेदे नाईक कोण आणि तो खलिता वाचल्यानंतर महाराज म्हणाले कान्हजी ना कान्हजी मग काय जर कुटुंबावरतीच येणार असेल घरदारावरती नांगर फिरणार असेल मुलं बाळ कापली जाणार असेल तुम्ही जा खानाकडे जा खान तुम्हाला खुश ठेवेल पाटील पाटील की देईल म मोठे मनसुबदारी तरी काय असेल थे थे शब्दा, ते त्यावेळेचे शब्द ते देईल कान्होजी जेरेनी एका क्षणाचाही विलंब न लावता तिथलं पा लोट्यातलं पाणी घेतलं आणि बोलले महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मा, पाच मुलांवरती हे सोडलं पाणी मी माझ्या घरादारावरती पण जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही आज मला असं वाटतं महाराज बघतायत की हा तीनशे चारशे वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग केवळ इतिहासामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकणार आहात की प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अंमलात आणणार आहात आज खंडोजी खोबड्याची पिल्लावळ किती महाराष्ट्रामध्ये माजले आणि कान्होजी जेदे नायकांचे किती वारसदार या महाराष्ट्रामध्ये निपजलेत हे महाराज बघतायत येऊ दे ना खान येऊ दे अशा अनेक खान आलेले आहेत पण हल्ली मी त्याला मोगॅम्बो बोलायला लागलेल मोगॅम्बो खुश व्हा कारण त्या पिक्चरमध्ये जे आहे ते हेच आहे की लढवत ठेवायचं लोकांना एक भ्रमात ठेवायचं तुम्ही लढत राहिलात की आम्ही खात राहतो आणि मग जरा इकडे तिकडे काय झालं की पुन्हा तुमच्यातलाच एक कोणतरी उचलायचा काय राजांची आणि वैभवची काय संपत्ती आहे जे आज तिकडे संपूर्ण जागतिक स्तरावरती जो एक घोटाळा फुटलेला आहे त्याच्या किती तुलनेत किती यांची संपत्ती आहे त्याची काना चौकशी करत ह्यांच्या मागे लागण्याची आधी ह्यांच्या मागे लागता तुम्ही आणि दुःख एवढ्या गोष्टीचं वाटत की कुटुंब परिवारवाद आहोत ना मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे माझे वडील अभिमानाने सांगायचे होय ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत आज नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी ही महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबते आहे आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगा पिछा काय पहिले तुमची वंशावळ कुठली ते तरी सांगा ना आम्हाला का तुमची मुलं बाळ जी आहेत ती कुठल्या तरी कमिटीच्या अध्यक्ष विध्यक्ष बनवून हे मोकळे करायचे आणि कुटुंबच्या कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करायची घराणी संपवून टाकायची ज्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी मे निवडणुका झाल्या जरा कसब्यामध्ये तर साफ झाले चिंचवडमध्ये जरा इकडे तिकडे ती बंडखोरी नसती गद्दारी नसती झाली तर तिकडे सुद्धा यांचा चुकडा साफ केला असता अंधेरीत तर लढाईची हिंमत नव्हती पण विशेष म्हणजे ज्या इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या मेघालयमध्ये झाल्या हे अमित शहा तिकडे गेले होते आणि कोनराड संगमा तिथले मुख्यमंत्री त्यांच्यावरती भयानक आरोप करून आले हेच दोन कुटुंबांच्या हातामध्येच राज्य या संगमानी गरिबांचा पैसा खाल्लेला आहे मेघालय आपल्या देशातलं सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे सरकार आहे मेघालयची प्रगती ही कुर्मगतीने चालू आहे तरी सुद्धा त्या संगमान यांच्या तंगड्या अशा उताण्या यांना केलं की मोदींनी ट्विट केलं की आपण दोघं मिळून सरकार स्थापन करू आंजेपूर जे पूर्वीचे पुरु, मित्र संगमा म्हणजे यांचे वडील त्यांना आता आनंद झाला असेल लाज नाही वाटत निवडणुकीमध्ये तुम्ही यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चा करता आहात घराणेशाहीचे आरोप करता आहात तरीसुद्धा लोकांनी उताळं केल्यानंतर पुन्हा त्या भ्रष्ट माणसांच्या मागे त्यांच्या बरोबरीने मांडीला मांडी लावून सत्तेसाठी तिकडे गोंड गोंडा घोळताय मग मा पुण्यामध्ये येऊन अमित शहाजी तुम्ही बोलला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले तुम्ही संगमाचं चा काय चटताय आणि का काय शेवटी तो भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारी तुमच्या बरोबर आला म्हणजे तो स्वच्छ झाला आणि पलीकडे गेला म्हणजे भ्रष्ट झाला असं नाही होऊ शकत पण संपूर्ण देश नाचवण्याचं काम हे करत आहे आज सुद्धा शिवसेना जी मराठी माणसाचा महाराष्ट्राचा आवाज ही संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात मग त्यांना हे भगवत तेच संपवून टाकायचे तुम्हाला मी विचारतो शिवसेना प्रमुख हा शब्द तर किती कोणी जन्म घेतले तरी त्याच्या बरोबरीने तो जाऊच शकत नाही एकमेव शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट एकच पण तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंदे चालेल का तुम्ही सांगा मी हवा की नको तुम्ही सांगायचं निवडणूक आयोगाने चोंगडेपणा करायचा नाही मी नाही सहन करून घेणार शिवसेना आमची आहे तुमच्या परवानगी तुमची परवानगी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही आहे आणि न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच तर शिवसेनेचा जन्म झालेला आहे तुमच्यासारखे किती येतील आणि किती जातील पण शिवसेना टिकून राहणार आहे पण शिवसेना नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे द्यायचं ठीक आहे आजपासून मुंबईत काहीतरी आशीर्वाद यात्रा काढतायत चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार अरे ज्या दिवशी यांना धनुष्यबाण दिलं त्याच दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि बिंदेंच्या हातात बाण पण चेहरा असा होता की गळ्यामध्ये की हा चोरीचा किती याच्यावरती चो कलम एवढी 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 टाकलेली आहेत असा गुन्हेगारासारखा चोराचा चेहरा असतो चो तसा चोराचा चेहरा होता मिंदेचा तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण कपाळावरती तुम्ही गद्दार आणि मेरा खानदान पुरा चोर आहे हे स्वतःच्या हाताने कोरले ते मात्र या जन्मातील ते पुसलं जाणार नाहीये अजिबात पुसलं जाणार नाही आणि काय पाप केलं आपण काय असं मोठं पाप केलं होतं कोविड मध्ये चांगलं काम केलं हे पाप कोकणाच्या विकासासाठी भरघोस जे काय मदत केली म्हणा मदत हा शब्द मी वापरणार नाही कारण मदत करण्या एवढं मी कोणी मोठा नव्हतो माझं कर्तव्य आहे कारण कोकण हा शिवसेनेचा जीव की प्राण आहे आणि मला आता भास्कररावांनी सांगले हेच ते मैदान एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेनेची सत्ता गेली पण तुम्ही सगळ्या कोकणी बांधवांनी भगिनीनी आणि मातानी शिवसेनेला शंभर टक्के यश दिलं म्हणून इथे येऊन शिवसेना प्रमुख तुमच्यासोबत नतमस्तक झाले होते तेच हे मैदान आहे आणि याच मैदानात मी तुमचा आशीर्वाद घेऊन लढाईला उभा राहिलेलो आहे तेच आशीर्वाद मला पाहिजे काल कपिल सिब्बल यांनी एक चांगला विषय हाताळलेला आहे मला फोन आला होता आणि शिवसेनेने त्याला तत्काळ पाठिंबा दिलेला आहे कपिल सिब्बल सुद्धा बेचेन आपली केस ते लढतायत आणि त्यांचं जे काही आर्ग्युमेंट चाललं होतं त्याच्यात ते शेवटी बोललेत फार महत्वाचे आहेत ते म्हणाले मी इकडे उभा आहे मी जिंकेन किंवा हरेन पण मी इकडे उभा आहे ते देशाचं स्वातंत्र्य देशाची घटना जपण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी मी उभा आहे आज देशाचं स्वातंत्र्य हे धोक्यात आलेलं आहे देशाचं स्वातंत्र्य ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काही मात्र संबंध नाही अशा दुर्दैवाने गादीवरती बसलेत म्हणून धोक्यात आलेलं आहे यांनी स्वातंत्र्य मिळून नाही दिलेलं आणि हे स्वातंत्र्याचं रक्षण नाही करत आहेत स्वातंत्र्याचं रक्षण हे आपल्या सुरवेंसारखे जवान करतायत गोळ्या खाऊन सुद्धा स्वतःचा पाय म्हणजे अंगावरती शहारा आला काटा आला की स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापून टाकला आणि तरी सुद्धा माणूस लढत राहू शकतो कोणासाठी भारत माता की जय भारत माता म्हणजे कोण काय होतं सुरवेंच्या डोळ्यासमोर काय असतं जेव्हा सैन्य तिकडे लढत असतं गोळ्यासमोरून येत असतात अंधारामध्ये स्फोट होत असतात आता साधा एक दुसरा ढमकन झालं ती मी एक क्षणवर दचकलो तिकडे ताणुकत काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही तरी सुद्धा ते लढत असतात ते भारत माता भारत माता म्हणजे देश देश म्हणजे देशातील माणसं तुम्ही आम्ही देश म्हणजे दगड ढोंडे नाहीत आणि भाजपला काय वाटतं की देशाचं स्वातंत्र्य काय गोमूत्र शिंपडून मिळालं की शिंपडलं गोमूत्र आणि झालं स्वतंत्र तसं नाहीये गोमूत्र शिंपडून आपला देश स्वतंत्र झालेला नाहीये तर माझ्या आपल्या सगळ्या क्रांतिकारक आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि काय काय आपण त्यांचे जयंत्या पुण्यतिथ्या करत असतो सावरकरांचं आलं का सावरकरांची जयंती सावरकरांची पुण्यतिथी भगतसिंग राजगुरू पण काही क्रांतिकारक असे आहेत की त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही काही स्वातंत्र्यवीर असे होते की ज्यांची नावं माहिती नाही त्यातली तीन नावं मी तुम्हाला सांगणार आहे साधारणतः एकोणीसशे तीसचा डिसेंबर आठ डिसेंबर असेल बारा साडेबाराचा सुमार दुपारचा आणि तीन तरुण साहेबी पोशाखामध्ये व्यवस्थित सूटबूट घालून कलकत्त्याच्या रायटर्स बिल्डिंगच्या समोर उतरले त्या तिघांमध्ये जो मोरक्या होता त्याचं नाव होतं विनयचंद्र बोस त्याचे दोन साथी होते त्याचं एकाचं नाव होतं दिनेश आणि तिसऱ्याचं होतं नाव बादल रायटर्स बिल्डिंग समोर उतरले आणि थेट घुसले ते कर्नल सिमसन नावाचा एक अधिकारी होता भयानक हा माणूस अत्याचारी मग त्यांनी सुभाषबाबूंवरती एवढ्या लाठ्या मारल्या होत्या की काही काळ सुभाषबाबूसुद्धा बेशुद्ध पडले होते त्याच्या ऑफिसमध्ये घुसले आणि समोर दिसल्यानंतर तिघांनी पिस्तूल बाहेर काढली विनय ऑर्डर दिली शूट खाडखड खाडखाड गोळ्या त्या सिमसनच्या शरीरात घुसल्या सिमसन तिथले तिथे मेला त्याच्यानंतर विजेच्या वेगाने बाहेर पडले बाहेर जाऊन स्वतःच्या पिस्तुलात गोळ्या भरून घेतल्या आणि जो मध्ये येईल त्याला आडवा करत सुटले आडवा करत 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 असताना गोळ्या संपल्या यांच्या लक्षात आलं आता आपल्या गोळ्या संपत आल्या पण जिवंत पोलिसांच्या इंग्रजांच्या हातात सापडायचं नाही म्हणून तिघांनी विषाच्या गोळ्या घेतल्या आणि कांशिलावरती बंदूक टाकून चाप पोडला त्यातला बादल होता तो तिथल्या तिथे गेला पण विनय आणि दिनेश हे बेशुद्ध पडले तीन चार दिवसानंतर जेव्हा तो विनयचंद्र शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला डॉक्टरना आणि एकच विचारला असं कसं मी अजून जिवंत कसा एवढं करून सुद्धा मी जिवंत कसा राहिलो आणि मेडिकलचा तो स्टुडंट होता त्यांनी औषधोपचाराला नकार दिला डॉक्टर आणि सगळे नर्सेस वगैरे बाहेर गेल्यानंतर त्यांनी काय करावं जिथे गोळीची जखम होती तिथलं बँडेज सैल केलं त्या घावामध्ये बोट खुपसून तो घाव आणखीन खोल केला आणि मृत्यूला सामोरं गेला हे झाल्यानंतर त्या दिनेशवरती कडक पहारा ठेवला त्याला बरा केला आणि मान मरातप त्याला फाशी दिली माहिती आहे का हो भाजपवाल्यानं विनयचंद्र बोस नाव तरी माहिती आहे बादल तरी माहिती आहे नुसतं बोंबी बेंबीला आहे म्हणून कोकलायचं भारत माता की जय की झालात तुम्ही काय तुमचा संबंध दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर ह्या सगळ्या क्रांतिकारकांनी रक्त शिंपून जी माझी भारत माता स्वतंत्र केले ती काय पुन्हा तुमची गुलाम करण्यासाठी म्हणून तुमची स्वप्न कदाचित दुसऱ्या राज्यामध्ये तुमच्या असतील कदाचित तिकडे साकार होतील पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पहिल्यांदा स्वराज्य स्थापन केलं त्या महाराष्ट्रामध्ये तुमची गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही अजिबात नाही मगाशी आनंद गीतेने जी शपथ दिली उद्धव ठाकरेंच्या सोबत राहू काय किंमत काय उद्धव ठाकरेला काय करतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शून्य आहे त्याच्या मागे बाळासाहेब आहेत म्हणून त्याला किंमत आहे मी जेव्हा सुरुवातीला सांगायचो होतो मी बाळासाहेबांचं पुत्र आहे हे माझ्यावरती टी टीका करायची किती टी -टी वेळा सांगशील मग आता तुम्ही का माझ्या बापाचा फो फोटो चोरताय बरं सहज गंमत म्हणून सांगतो अमित शाह पुण्याला येऊन गेले आणि मला जयेशहाचा फोन आला उद्धवजी आप कैसा करेंगे मी टेन्शन मी हू म्हटलं क्या हो गया जयेश भाई चले नाही आपके पिताजी का फोटो चुराया आप बोल अमित शहा मला वडलांसारखे हे माझी प्रॉपर्टी घेतील की काय म्हटलं घाबरू नकोस त्यांना सवय आहे आणखीन दोन चार दिवसात आणखीन यादीत दोन चार नावं वाढतील की आज हा वडिलांसारखा तो वडिलांसारखा अरे काय लाज लज्जा शरम तरी ठेव हे राजकीय किंवा कि वैचारिक दारिद्र्य किंवा वैचारिक वांझोटेपणाचं लक्षण आहे स्वतःमध्ये कर्तृत्वाची झलक नाही दुसऱ्याचं चोरायचं अगदी भाजपासुद्धा तेच करत आहे ज्या सरदार पटेलांनी तेव्हा आर एस एसवरती बंदी टाकली होती आणि पटेल म्हटल्यानंतर गुजरातमध्ये एक असा मर्द माणसांचा एक समाज आहे ते पटेलच त्यांनी चोरले मग तिकडे सुभाषबाबू चोरले इकडे बाळासाहेबांना चोरतायत अरे माझं तर आव्हान आहे नुसतं मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा शिवसेना नावाशिवाय बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही नाव मत मागून दाखवा ठीक आहे चोरलात ना तुम्ही धनुष्यबाण मग आमचा चोरलेला हे लक्षात ठेवा आता जो जो धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर येईल तो चोर आहे चोराला मत देणार का या वृत्तीला मत देणार का तरी सुद्धा मी आव्हान देतोय चोरांना आव्हान देतोय तुम्ही धनुष्यबाण चोरलायत ना तुमच्या जर हिम्मत असेल तुमच्या रक्तामध्ये जर कुठेतरी एक कण तरी मर्दुमकी शिल्लक राहिली असेल तर आमचं चोरलेलं धनुष्यभांड घेऊन मैदानात या मी आमची मशाल घेऊन तुमच्या समोर येतो होऊन जाऊ रे कोण लस बघते ते बघू जो महाराष्ट्र करेल तो फैसला मला मान्य आहे जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं उद्धव तू घरी जा एका क्षणात जसं मी वर्षा सोडलं तसं मी घरी जाईन पण सत्तेचे गुलाम निवडणूक आयुक्त सांगतील म्हणून घरी जा तर त्यांना मी घरी पाठवेन मी नाही जाणार मी हवा आहे की नको आहे हे तुम्ही ठरवायचं आहे कारण आज पुन्हा एकदा सांगतो आज तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे फक्त आणि फक्त विश्वास आहे बाकी काही माझ्याकडे नाही रिकाम्या येतात तरी सोबत येणार आहात राजन सारख्या घरादारावरती धाडी पडू शकतात कान्होजी जेदे नाईक देशमुखांचे वारसदार म्हणून ओळखले जाणार का खंडूजी खोपड्याची आवडत म्हणून ओळख ओळखले जाणार हे तुम्ही ठरवायचं आहे आणि म्हणून ही लढाई हे बाकीच्या ना सगळ्यांना आता हे कळलेलं आहे की आज आणि आत्ताच दोन हजार चोवीस ते दोन हजार चोवीस स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नसलेली पाश्वी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करत असेल तर तिला इथल्या इथेच गाडावं लागेल आणि जर शपथ घेणारच असाल तर ही शपथ घ्यायची की मी माझ्या भारत मातेला पुन्हा यांच्या गुलामगिरीच्या साखळीत अडकू देणार नाही कारण तस जर का आपण केलं नाही तर दोन ही आपल्या देशातली कदाचित लोकसभेची किंवा कोणतीही शेवटची निवडणूक ठरेल नंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही अशी काही हुकुमशाही सुरू होईल की तुम्हाला डोकं वर काढून बघता येणार नाही म्हणून करायचं असेल तर आत्ताच उद्या आहे शिमगा आहे मला माहिती आहे माझ्या सभेनंतर काही बोंबळणार आहेत जन्म शिमग्यासाठी झालाय जन्म शिमग्यात झालाय धुळवड तर चालूच आहे पण धुळवडीनंतर रंगपंचमी आहे धुळवड होऊ द्या पण धुळवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त भगवा भगवा आणि भगवाच तिकडे फडकू द्या जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो उद्धव साहेबांच्या भाषणानंतर